अरे चुप बैठो रे, हिंदी हिंदी आप दिल्ली जाओ, चलो दिल्ली जाओ। महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकार मित्रांना आज मुंबईची राजधानी, महाराष्ट्राची राजधानी मुंबई इथं पत्रकार परिषद घेत असताना मी सांगतो की असे प्रश्न मला सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी विचारले जातात। मी ज्या दिवशी हे केलं त्या दिवशी देखील सांगितलेलं होतं की मी ह्याच्याबद्दल एक अवाक्षर देखील काढणार नाही। कुणी किती आपापली मतं व्यक्त केली तरी माझं मत, मी माझ्या मताशी ठाम आहे। परत कुठल्याही पत्रकार मित्रांनी याबद्दलचा प्रश्न मला वेगळ्या पद्धतीनं विचारून माझा वेळ घेऊ नये आणि त्यांचाही वेळ वाया घालवू नये। अरे चुप बैठो रे, हिंदी हिंदी आप दिल्ली जाओ, चलो दिल्ली जाओ। अरे पहिल्यांदा माझी एकच विनंती आहे, एक मिनिट मी बोलतो ना, फक्त मराठी एकदा संपलेला असेल तर परत मग ते ट्रान्सफर ऑफ लँग्वेज नको। हा अजून मराठी आमचा राहिला इथं काय काय काय। पत्रकार मित्रांनो, फक्त गृह खात्यामध्ये नाही, सर्व विभागामध्ये, सर्व प्रशासनामध्ये, IAS UPS अधिकाऱ्यांच्या मध्ये, खालच्याही क्लास वन क्लास टू यांच्यामध्ये सगळीकडेच नाराजी आहे। कारण एवढा वेगवेगळ्या प्रकारचा हस्तक्षेप याच्यामध्ये चाललेला आहे। मी आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना सांगू इच्छितो की भुजबळ साहेब पण अनेक वर्ष सरकारमध्ये आहेत, मी पण अनेक वर्ष सरकारमध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे। एकंदरीतच तुम्ही जर बघितलं तर ह्या सरकारच्या काळामध्ये मधी आपण आपल्या वाचनामध्ये आलं असेल की एकंदरीतच मग राज्याचे सरकार सध्या कोण चालवत आहे हा प्रश्न आम्हा जनतेला पण पडलेला आहे, आम्हालाही पडलेला आहे। लोकप्रतिनिधी नागरिकांच्या अर्ज निवेदनावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी लिहिलेले शेरे अंतिम समजण्यात येऊ नये असा आदेश GADने म्हणजे सामान्य प्रशासनाने काढलाय की नाही। जनतेच्या निवेदनावर किंवा मागण्यावर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी लिहिलेल्या शेऱ्याला प्रशासन जर किंमत देणार नसेल तर जनतेचे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री, सर्वसामान्य त्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांच्याकडे मग सर्वसामान्यांनी का जावं? मुख्यमंत्र्यांचे आदेश अधिकारी मानणार नसतील, त्यांच्या शेऱ्याला किंमत देणार नसतील तर तो आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान नाही का? लोकशाही व्यवस्थेत असे आदेश आम्ही कसे सहन करणार? आम्हाला हे अजिबात मंजूर नाही। आता बघा 600 अधिकाऱ्यांना सध्या पोस्टिंग आहे। पत्रकार मित्रांनो, तुम्ही आत्ताच आला, कमीत कमी 3000 फाईल CM ऑफिसला पडलेल्या आहेत की नाही बघा। सह्यांच्या वाचून CM साहेबांच्या ऑफिसला 3000 फाईल पडलेल्या आहेत। मी पण अनेकदा मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विरोधी पक्ष नेता म्हणून गेलेलो आहे, बोललेलो आहे। आम्ही त्यांच्या आमच्या पण हाताखालनं ते अधिकारी गेलेले आहेत, आमच्याकडे पण कधी काही अधिकाऱ्यांनी काम केलंय, त्यांना आम्ही विचारतो अरे कितीदा यायचं एखाद्या कामाकरता, सार्वजनिक कामाकरता आम्ही 5-5 वेळेला आलो तरी आमचं काम होत नाही। जर विरोधी पक्षाची भूमी अवस्था असेल तर सर्वसामान्यांचं काय? ते म्हणले दादा करणार काय, फाईलवर सहीच होत नाही, त्यांना वेळच नाही। सर्वसामान्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ह्याही कामाला वेळ दिला पाहिजे। मुख्यमंत्री पवार साहेबांचं मी बघितलंय रात्री 2-2 वाजेपर्यंत फाईल काढायचे, म्हणजे 7 वाजल्यापासून लोकांना भेटायचे तर भेटायचेच, परंतु रात्री आल्यानंतर फाईलचे ढिगारेच्या ढिगारे असायचे। कारण काय होतंय, आता कुठल्याही मंत्र्यांनी बदल्या केल्यानंतर बदल्यांचा काळ सोडून बदल्या केल्यानंतर त्याच्यावर अंतिम सही मुख्यमंत्र्यांची असल्याशिवाय त्या बदलीला मान्यता मिळत नाही। त्याच्यावर खूप गोष्टी मुख्यमंत्र्यांच्याकडे जातात, मात्र मुख्यमंत्र्यांना बाकीच्या व्यापामुळे आज पण काहीतरी दिल्लीला जाणार आहे, काही तासात करता दिल्लीला जाणार, एवढा
मिनिट मिनिट तास तास महत्वाचे झालेले न सांगितलेलं बरं. बरं मी मध्ये म्हणलो कधीच मुख्यमंत्री रोड शो ला आले नव्हते असं तर मी पोटनिवडणुकीत कधी बघितलं नव्हतं. म्हणले अजित पवार मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे म्हणून जनतेला भेटायला मी रोड शो केलेला आहे. चांगली गोष्ट आहे. तसं जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता ज्या फाईल तुंबून पडल्या अडून पडल्या त्याच्यावर पण कोंबडा काढा कधीतरी सही करा